अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नवी दिल्ली शाखा सोलापूरच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या मोफत कायदा सल्ला केंद्राचे उद्घाटन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खंडापूरकर यांच्या शुभहस्ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रदीपबाबा खंडापूरकर यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे सांगून या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलन होण्यासाठी नक्कीच आळा बसवण्यात यश मिळेल अशी आशा व्यक्त केली. त्याचबरोबर या केंद्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून सर्वसामान्य व्यक्ती व पीडित आणि कायदा ज्ञानापासून वंचित असलेल्या व्यक्तींना भविष्यात न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटनेच्या वतीने करण्याचे आश्वासन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट रमेश कणबसकर यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन हबीब हे होते. मोफत कायदा सल्ला केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खंडापूरकर यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी ॲडव्होकेट रमेश कणबसकर, दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, प्रदीप मोहिते, मुश्ताक बेन्निशिरूर, रणजित सिंह दवेवाले, अभियंता हारेकर, ॲडव्होकेट राजू जाधव, ॲडव्होकेट यशोधन कणबसकर, ॲडव्होकेट रमा कणबसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राजू जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट मृणाल कांबळे, ॲडव्होकेट शांतवीर महेंद्रकर, ॲडव्होकेट रुपेश महेंद्रकर, ॲडव्होकेट सोमनाथ वळसंगे, ॲडव्होकेट रमाकांत बापट, ॲडव्होकेट स्मिता म्हाळस, ॲडव्होकेट अभिषेक घोडके, सतीश राजमाने, अण्णा कोळेकर, विश्वेंद्र मोरे, निशिकांत खेडकर, विश्वजीत लिंगराज, शिवपुत्र वाघमारे, निशांत गायकवाड, गजलप्पा मंथनगौडा, सतीश कोमोल, नागनाथ माने, परशुराम निकंबे, सिद्धेश्वर हक्के आदी उपस्थित होते.